परंतु तिसऱ्या टर्मला आता मतदारसंघाची विभागणी झाली, मतदारसंघ तुटला. त्यांनी मला स्वतः आता पंकजच्या आपल्या फ्लॅटवर मला बोलून घेतलं. ज्या वेळेला काही पंकजच्या काही कुठल्या राजकीय क्षेत्रामध्ये नव्हत्या, आमदार नव्हत्या, त्यांच्या फ्लॅटवर बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं आता हे करडले हे आपला घरातला आणि कुटुंबातला माणूस यांना मदत करण्याचं काम करावं लागणार आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती का आता नगर न्यायवाशाच्या मतदारसंघामधून मी त्यांच्यामुळे आमदार झालो होतो. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि देशाच्या ज्या दिवशी कोरोना वसन झालं त्या दिवशी माझा मतदारसंघ पूर्णपणे संपुष्टात आल्याचं काम दिसायला पाहायला मिळलं. आता माझ्यापुढे आणि कार्यकर्त्याच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता त्याचा आपण थांबून घ्यायचा का किंवा आता आपल्या कुठल्या मतदारसंघामधून उभा राहायचा याचा विचार सातत्याने महिन्यातून आम्ही सगळे कार्यकर्ते करत होतो. परंतु वैकुंठ वर्षी गोपनाथरावजी मुंडे साहेबांनी मला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तर कर्डिले साहेब राज्यामध्ये आपण शिक्षणा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि मग त्या सरकारच्या काळामध्ये मुंडे साहेबांनी मला सांगितलं का कर्डिले साहेब मी आता राज्यामध्ये मंत्री होतोय उपमुख्यमंत्री होतोय मला आता पाठिंबा देण्याचं काम कर्डिले साहेब तुम्हाला करावं लागेल. आता आम्ही तर जवळजवळ आता 40 आमदार आपण पाहतो का पक्ष आमदार म्हणून 1995 निवडून आलो होतो. अनेक आमदार सांगायचे का मला कॅबिनेट मंत्री पाहिजे, राज्यमंत्री पाहिजे, महामंडळ पाहिजे अशी प्रत्येकाची मागणी होती. परंतु वैकुंठवासी मुंडे साहेब जर राज्याचे उपमुख्यमंत्री जर होत असतील तर मी एका शब्दामध्ये कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा न ठेवता बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय खरं वास्तविकता घेण्याचं मी काम केलं. मी पाठिंबा दिल्यानंतर तुम्हाला सांगतो का मला असं वाटत होतं का आता मुंडे साहेब आता 3 टर्म झाली माझी काय करून काय राहणार नाही. परंतु तिसऱ्या टर्मला आता मतदारसंघाची विभागणी झाली, मतदारसंघ तुटला. त्यांनी मला स्वतः आता पंकजच्या आपल्या फ्लॅटवर मला बोलून घेतलं. ज्या वेळेला काही पंकजच्या काही कुठल्या राजकीय क्षेत्रामध्ये नव्हत्या, आमदार नव्हत्या, त्यांच्या फ्लॅटवर बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं आता हे करडले हे आपला घरातला आणि कुटुंबातला माणूस यांना मदत करण्याचं काम करावं लागणार आहे. का बरं फक्त पुण्याच्या फ्लॅटवर चहा घेतला आणि मला सांगितलं का उद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुंबईला या. मी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुंबईला गेलो आणि महाराष्ट्राच्या तोपर्यंत कुठल्याच प्रकारचे निवडणूक उमेदवार नाही जाहीर झालेलं नव्हतं. माझ्या गळ्यामध्ये हार घातला आणि त्यांनी सांगितलं आता कर्गिले साहेब भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून तुम्हाला आज मी घोषित करण्याचं काम करतोय. त्या दिवशी मला तुम्हाला सांगतो घोषित केल्यानंतर जे माझं सगळं जे काही राजकारण पाहतो होतं का सगळं राजकारण संपलेलं होतं. मला काही पुढं काही समोर कुठली काही गोष्ट दिसत नव्हती. आता मी असा विचार केला तर आपण आता थांबलं पाहिजे आणि केवळ केवळ आता रवरी आणि नगर मतदारसंघामध्ये मुंडे साहेबाच्या जीवारण मुंडे साहेबाच्या पाठीवर 2009 विधानसभेच्या आमदारकीची खरं संधी मिळण्याचं काम मला झालं. संधी मिळाली परंतु आपण पाहिलं तर राज्यामध्ये सरकार